आज आपल्याकडे मुख्य करून खरीपातील सोयाबीन हे पीक बरेच शेतकरी घेतात, तर त्याच्या पावसाच्या पाण्यावरती बरेचसं सोयाबीन घेतलं जातं, तर त्याचं योग्य आणि शास्त्रशुद्ध नियोजन केलं तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा उत्पादनामध्ये दिसून येतो। तर अलीकडच्या काळामध्ये तेलाची वाढती मागणी आणि भारतामध्ये उत्पादन होणारे तेलबियांचं प्रमाण यामध्ये मोठी तफावत येत आहे, तर अलीकडच्या काळात सोयाबीनला मिळणारा दर यामुळे सोयाबीन घेण्याकडे अधिकाधिक शेतकऱ्यांचा कल पण वाढत आहे। पण ते घेत असताना उत्पादन आपल्याला जास्तीत जास्त व कसं उत्पादन मिळेल याच्याकडेही थोडंसं लक्ष दिलं पाहिजे। तर ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत त्या छोट्याशा गोष्टींच्याकडे जर लक्ष दिलं तर आपण उत्पादनात नक्कीच वाढ करू शकतो। तर सोयाबीनचं शेतकऱ्यांना 4 महिन्यात एक चांगलं आर्थिक उत्पादन मिळून देणारं पीक आपण बघू शकतो त्याच्याकडं। तर ते नियोजन सुरुवातीपासून जर केलं तर त्याचं शेवटला निघणारं जे उत्पादन किंवा पीक आहे ते आपल्याला नक्कीच चांगलं मिळणार आहे। तर याला आपण सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळी ऊसाचा खोडवा तुटून गेला साधारण डिसेंबर जानेवारीमध्ये, त्याच्यानंतर आपण याला आळी उभी नांगरट करून घेतली होती, त्याच्यानंतर रोटर काय मारला नाही पण त्याच्यानंतर आपण 4.5 फुटी सरी सोडून घेतली होती। त्याच्यानंतर आपण 4.5 फुटी सरी का सोडली याचं कारण पण असं आहे की पावसाळा संपल्यानंतर ज्यावेळी आपण सोयाबीन काढतो त्यावेळी आपल्याकडे पावसाचं प्रमाण प्रचंड असतं आणि ऊस लावण करण्यासाठी घात मिळत नाही शेतमशागतीला, आणि त्यामुळे होतं काय की ऊसाची लावण आपल्याला लेट पुढं होते, त्यामुळे आपण ही सरी सोडून घेतलेली आहे। सोयाबीन काढल्यानंतर त्याच्यात बैलाच्या साह्याने नांगरीच्या साह्याने आपण मशागत करून त्याच्यामध्ये लावण करून घेणार आहोत रोपांची। तर आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आधी आपल्याला असं वाटायचं की सोयाबीन पेरणं आणि फक्त कापणी करून मळणी करणं एवढंच सोयाबीनला करावं लागतं, तर सोयाबीनची बीज प्रक्रियेपासून ते त्याला लागणारे कीटकनाशक सूक्ष्म अन्नद्रव्यांचं नियोजन या सगळ्या गोष्टी जर करत गेल्या तर आपल्याला उत्पादन अधिकाधिक मिळणं शक्य आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे उत्पादनक्षम बियाणं व रोगप्रतिकारक्षम बियाणं व आपल्या भागात सुधारित येणारं चांगल्या प्रतीचं बियाणं निवडणं गरजेचं आहे। तर आपल्या ठिकाणी येणारं तांब्यारा रोगप्रतिकारक्षम असो बियाणं इतर किंवा इतर रोगाला बळी कमी पडणारं बियाणं सुधारित, आता नवीन महात्मा फुले कृषी विद्यापीठाची बरीच वाहनं आलेली आहेत, फुले संगम, फुले कल्याणी, फुले फुले संगम वगैरे अशी बरीच जाती आहेत, तर त्यापैकी एखादी निवडून आपण केलं तर व्यवस्थित आपल्याला उत्पादन मिळू शकतं। तर बियाणं पेरण्याआधी ते किमान 15 दिवस आपल्याकडं आणणं गरजेचं आहे। तर का तर 15 दिवस आधी आणल्यामुळे होतं काय आपण त्याची उगवण क्षमता तपासू शकतो, किमान 70 ते 75 बियाणं आपण एका ठिकाणी पेरून बघायचे, त्यापैकी 70 ते 75 बियाणे जर उगवले तर ते बियाणं पेरणीक्षम आहे असं आपण ग्राह्य धरायचं, तरच ते बियाणं पेरणी करायची आहे। त्याचं डायरेक्ट बियाणं आणलं आणि पेरलं आणि जर ते बियाणं जर उगवलं नाही तर दुबार पेरणीचे संकट होतं आणि त्याच्यामुळे हंगाम पुढे जाऊन आपल्याला नंतर ते पावसात व रोगाला बळी पडण्याची शक्यता असते आणि त्याचा थेट परिणाम आपल्याला उत्पादनावरती मिळतो। आणि सोयाबीनचं पीक जे आहे ते वापसा कंडिशनमध्येच सगळ्यात जास्त वाढ त्याची चांगली होते, त्यामुळं सोयाबीन हे आपण त्याला वापसा कंडिशन कशी देता येईल यासाठी आपण ही सरी पद्धत पण केलेली आहे, त्यासाठी आपण टोकन पद्धत केलेली आहे। जर पूर्वी आपण 12 इंच ते 18 इंचापर्यंत पेरत होतो बैलाच्या साह्याने कुरीच्या साह्याने, त्यामुळे होत होतं काय पाणी साठून राहत होतं आणि सोयाबीनला पुरेसा वापसाने मिळाल्यामुळे सोयाबीनच्या मुळांची वाढ व्यवस्थित होत नव्हती, त्यामुळे वरती सोयाबीन पिकाला देखील वाढ चांगली मिळत नव्हती। पण आता हे आपण वापसा कंडिशन केल्यामुळं आज आपण बघू शकताय की सोयाबीनला फुटवा वगैरे कसा झालेला आहे, तर ते बघू शकता तुम्ही सोयाबीनला फुटवा वगैरे कसा झालेला आहे, तळातून फूल आहे, आपण हे सरी पद्धत केलेली आहे, तर ते तुम्ही बघू शकता। थोडंसं सोयाबीनला फुलकडी आलेली आहे, फुले संगम जातीचं आपण केलेलं आहे, KDS 726, तर अतिशय साधारण आपण 9 इंचाला 2 ते 3 दाणे टाकलेले आहेत, तर त्यामुळं सोयाबीनची कायिक वाढ न होता ते व्यवस्थित ब्रांचेस वाढ सोयाबीनची होणं गरजेचं आहे। जर आपण सोयाबीन जवळजवळ घातलं तर सोयाबीनमध्ये स्पर्धा लागून सोयाबीन विनाकारण म्हणजे आपल्याकडे त्याला मस्तीला जाणे किंवा बोकडणे असं ग्रामीण भाषेमध्ये म्हटलं जातं, तर
ते आपल्याला करू द्यायचं नाही. आपल्याकडे एक शेतकऱ्यांची संकल्पना आहे की सोयाबीन माझं चांगलं वाढलं म्हणजे सोयाबीन चांगलं उत्पादन येत आहे, तर हे न करता सोयाबीनची ब्रांचेस वाढ कशी जास्तीत जास्त करता येईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं, आपण ज्यावेळी पूर्वी 12 ते 18 इंचा पेरतो त्यावेळी सीड रेट होता आपला साधारण 25 किलो ते 30 किलो, पण सुरुवातीला आपल्याला ते सोयाबीन शेत भरून दिसत होतं, पण नंतर त्याच्यामध्ये पूर्ण भरून जात होतं ते सोयाबीन. सोयाबीनला वाढायला देखील आतमध्ये हवा खेळती राहणे, सूर्यप्रकाश लागणे ह्या गोष्टीच मिळत नव्हत्या त्या प्रत्येक झाडाला. त्यामुळं आत्ता हे काय होणार आहे, आपल्याला वारं चांगलं खेळते राहते, सूर्यप्रकाश पुरेसा मिळतो आहे, त्यामुळं शेंगांची वाढ असो, फुलकळीची वाढ, ब्रांचेस वाढ ही सगळी चांगली मिळालेली आहे आता आपल्याला, हे बघू शकताय आता आपण. पण याच्यासाठी आता आपण काय केलं आहे, 4.5 फुटाची सरी पाडली, त्याच्यामध्ये आपल्याला साधारण 1 एकरमध्ये साधारण 43,560 स्क्वेअर फूट भरतं. त्याच्यामध्ये आपण 4.5 फुटीची सरी म्हणजे आपण 4,550 4.5 फुटी सरीने भागायचं आहे, मग येणारं जे उत्तर आहे आपलं साधारण 9,680 रनिंग फूट आपल्याला सरी मिळाली म्हणजे, आणि रनिंग फूट जी सरी मिळाली त्याच्यानंतर आपण त्याच्या दोन्ही बाजूने सोयाबीन टोकलेलं आहे म्हणजे साधारण आपल्याला 19,360 रनिंग फूट 1 एकरमध्ये आपल्याला सोयाबीन टोकन करायला सरी मिळते. मग 9 इंचाला आपण सोयाबीन पेरलेलं आहे, त्याच्यामुळं होतं काय की सोयाबीनचं बियाणं पण कमी लागतं, रोगाला पण बळी कमी पडतं, किंवा इतर जे आपण मशागत करणार आहोत म्हणजे तुमचं खुरपणी असो, औषध फवारणी, ते करण्यासाठी पुरेशी जागा पण मध्ये जायला मिळते, सोयाबीनची तुडवण होत नाही. तर आणि माझी अनेक विनंती अशी आहे की सोयाबीनची उगवण, बियाणांची उगवण क्षमता जोपर्यंत आपण बघणार नाही तोपर्यंत सोयाबीन तपासणी जोपर्यंत आपण स्वतः खात्री करून घेणार नाही तोपर्यंत ती बियाणं कोणीही पेरू नका. नाहीतर होतं काय, जर तुम्ही ती वर्षभराची जी मेहनत करता ती विनाकारण वाया जाण्याची शक्यता असते. आणि बियाणं शक्यतो आपण स्वतःचे घरचेच तयार करणं कधीही गरजेचं आहे. आता गेल्या 2 वर्षात आपण बघताय कोणत्याही कंपनीचं असो बोगस बियाणाविषयी बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढत चाललेल्या आहेत, त्यासाठी आपण स्वतः घरचे खात्रीशीर बियाणं करणं गरजेचं आहे. ती एक विनंती आहे माझी, आणि प्रत्येकानं स्वतःचं घरचं बियाणं कसं जास्तीत जास्त तयार करता येईल आणि ते बियाणं उगवणक्षम कसं राहील याविषयी आपण लक्ष देणं अधिक गरजेचं आहे. तर आता राहिला मुद्दा आपण याच्यामध्ये केलेला आहे भुईमुग, वेस्टर्न 44 जातीचा आपण भुईमुग केलेला आहे. तर काही लोकांचं म्हणणं असं होतं की त्याची सोयाबीनची वसप शेंगावरती पडेल, पण आपण अंतरच व्यवस्थित ठेवल्यामुळं म्हणजे एक पट्टा पद्धत केल्यावर ते सोयाबीन दिसतं आहे आपल्याला, तर त्याच्यामध्ये जो गॅप राहतो त्याच्यामध्ये शेंगा आपण केलेल्या आहेत. शेंगाची पण वाढ अतिशय चांगली आहे, साधारण हे आपलं 46 दिवसाचं सोयाबीन आहे, आपल्याला फुटवा वगैरे चांगला झालेला आहे. तर आणि जर आपल्याला काही शंका वाटत असेल किंवा जर काय याच्याहीपेक्षा चांगलं जर काय असेल तर तेही आपण करून बघायला काही हरकत नाही. आपण जे आपल्याला योग्य वाटलं आहे, शेती ही शेवटी प्रत्येकाची शेती ही स्वतःची प्रयोगशाळा आहे, प्रत्येकानं आपापल्या शेतीमध्ये थोडे थोडे प्रयोग करून बघितले पाहिजेत, ज्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळेल त्याकडं आपण अधिक कल ठेवला पाहिजे. धन्यवाद.